वास्तव महाराष्ट्राचं। शिंदे गटात कोणतेही टोळी युद्ध नसून त्यांना वाटते की टोळी युद्ध व्हावे, आमच्यात काही समज गैरसमज असतील तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर करतील, असं जोरदार प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना दिले। संजय राऊत यांनी शिंदे गटात सध्या टोळी युद्ध सुरू असल्याचं म्हटलं होतं, तर शिंदे गट धुरी भांडीसाठी शिल्लक राहील असं जोरदार निशाणा राऊत यांनी शिंदे गटावर केल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राऊत यांना उत्तर देत भाजपचे जर 145 मिशन असेल तर आमचे पण 100 मिशन आहे आणि दोघं मिळून 245 टप्पा गाठू, तेव्हा संजय राऊत यांना धुनी भांडी घासायचंच काम शिल्लक राहील, दुसरे काहीच काम राहणार नाही असा टोलाही आमदार गायकवाड यांनी लगावलाय। शिवसेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाहीये आणि त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आमच्यामध्ये काही गैरसमज गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही। आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100 मिशन आहे, आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी दोन्ही घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाही। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।